हॅलो फ्रेंड्स आज आहे डे एट आज आपण चाललो आहोत सुचिंद्रम टेम्पलला सुचिंद्रम टेम्पल हे तेराशे वर्ष जुनं मंदिर आहे मंदिराला जायच्या आधी असं छान तलाव आहे हे मंदिर कन्याकुमारीपासून तेरा किलोमीटरवर आहे म्हणजे वीस मिनटात आपण इथे पोचतो इथे ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचं खूप मोठं मंदिर आहे इथे भरपूर देवदेवतांच्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये शिव आहे विष्णू आहे ब्रह्मा हनुमाना आहे हनुमानाची बावीस फुटी मूर्ती आहे त्यानंतर मोठा नंदी आहे जो तेरा फुटी आहे इथलं जे मेन अट्रॅक्शन आहे ते आहे म्युझिकल पिलर्स चार मुख स्तंभ आहेत आणि त्याच्यात आपण त्याच्यावर आपण आवाज केला की आपल्याला वेगवेगळ्या वाद्यांचा आवाज येतो जसं सितार मृदुंग जलतरंग हे जे मंदिर आहे त्याच्यावर रामायण महाभारत आणि भगवद्गीता याच्यामधले वेगवेगळे वेग प्रसंग कोरलेले आहेत पहाटे साडेचार ते दुपारी एक वाजेपर्यंत हे मंदिर चालू असतं त्यानंतर दुपारी हे मंदिर बंद असतं संध्याकाळी पुन्हा चार वाज वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हे मंदिर चालू असतं सो हे मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे हे सुद्धा वन ऑफ द पॉप्युलर टुरिस्ट अट्रॅक्शन आहे सो हे तुम्ही नक्की व्हिजिट करा त्यानंतर आम्ही लंच केला आणि दुपारी तीन वाजता त्रिवेंद्रम एअरपोर्टला पोहोचलो आज आम्ही बॅक टू मुंबई चाललेलो आहोत आठ दिवसाची केरळाची ट्रीप खूप सुंदर झाली रबर प्लांटेशन टी प्लांटेशन कल्लरी आर्ट कथ्थकली एलिफंट राईड त्यानंतर कोवलमचे बीचे, बीचेस लाईट हाऊस एल एपीची हाऊसबोट कन्याकुमारीचं रॉक मेमोरियल सुचिंद्रम टेम्पल सो खूप छान ट्रीप होती आम्हाला खूप आवडली सो मी सगळे व्हिडिओज शेअर केलेले आहेत डे वन टू डे एट नक्की बघा सगळे व्हिडिओज ट्रिप आम्ही कुठून बुक केली कॉस्टिंग काय होतं हे सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे थँक्यू सो मच